मर्द असाल तर फडणवीसां विरोधात लढून दाखवास चॅलेंज भाजप आमदार परिणय फुके यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना दिलंय. अनिल देशमुख यांची नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची पात्रता नाही असंही फुकेंनी म्हटलंय. तर देशमुखांचा मुलगा त्यांना काटोलमधून निवडणूक लढू देणार नाही असं म्हणत फुकेंनी पितापुत्रांच्या वादावर सुद्धा बोट ठेवलेलं आहे. तर अनिल देशमुख जे माजी गृहमंत्री राहिलेले आहेत मविया सरकारच्या काळामध्ये त्यांना भाजपचे आमदार परिणय फुकेंनी चॅलेंज दिलेला आहे आणि आत्ताचे जे गृहमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत फडणवीस यांच्या विरोधामध्ये तुम्ही लढून दाखवा असं परिणय फुके म्हणतात. त्यामुळे आता अनिल देशमुख हे चॅलेंज स्वीकारणार का या सगळ्या आरोपांवर काय प्रतिक्रिया त्यांची येते ते बघावं लागेल. ज्या दिवशी त्यांनी ही स्टेटमेंट दिलं होतं त्यावेळेस मी सांगितलं होतं त्यांची औकात नाही आहे लढायची आणि माझा चॅलेंज आहे की अनिल देशमुखांनी दक्षिण पश्चिममधून खरं लढून दाखवावे. तसे त्यांचा मुलगा त्यांना काटोलमधून लढू देणार नाही आहे तर ते तसे रिकामे राहण्यापेक्षा त्यांनी खरंच इतके वर्ष ते गृहमंत्री राहिले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना इतके वर्ष मंत्रिपदावर ठेवलं इतके हजारो करोड रुपये त्यांच्याकडे आहे त्यांनी खरंच त्यांच्यात दम असणार तर त्यांनी दक्षिण पश्चिममधून लढून दाखवावे. माझा चॅलेंज आहे त्यांना अनिल देशमुखांना की ते जर खरं मर्द असतील तर त्यांनी खरंच लढून दाखवावे हे फालतू भूलथापी नाही द्यावं. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.